कमला एकादशी निमित्तानं पंढरीत 2 लाख भाविक दाखल. पुण्यातील भाविकांनी एकादशी निमित्त मंदिराला केली फुलांची सजावट. आज कमला एकादशी निमित्त पंढरपुरात 2 लाखाहून अधिक भाविक दाखल झाल्याने पंढरी नगरी गर्दीने फुलून गेली होती. एकादशी निमित्त पुण्याच्या श्रीराम जांभुळकर यांनी मंदिराला आणि गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट केल्याने मंदिर अधिक खुलून दिसत होते. कमला एकादशी निमित्त राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी पंढरी नगरी फुलून गेली होती. गोपाळपूर रोडवरील पत्राशेड पर्यंत दर्शनाची रांग गेली होती. दर्शन मंडपातील 8 घाळे दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीने भरले होते. श्री विठ्ठल मंदिर परिसर प्रदक्षिणा मार्गाने तसेच वाळवंटात देखील भाविकांची गर्दी दिसून आली. कमला एकादशी निमित्त पुणे येथील श्रीराम जांभुळकर या भाविकाने विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट केली आहे. मंदिर परिसर, गाभारा तसेच मंदिर परिसरातील परिवार देवतांना देखील आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा देखील फुलांनी सजवला होता. भूवैकुंठ नगरी पंढरी धर्तीवरील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं लोभ स्वरूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज कमला एकादशीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचा चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. चलो सोलापूर, चलो सोलापूर, चलो सोलापूर. लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी 3 जून रोजी देशव्यापी लिंगायत धर्म महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. तरी विविध क्षेत्रातील समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने आपला सहभाग नोंदवावा. आपले विनीत अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती आणि विजयकुमार हत्तुरे आणि मित्रपरिवार सोलापूर.